हाय नमस्कार, काय चाललं आहे आपल्या मित्रांचं भाऊ बहिणींचं? झालं का मित्रांनो सर्वांचं जेवण संध्याकाळचं? तर भाऊ बहिणीनं आपलं काय जेवण नाही अजून, कारण की आपण घरीच नाही तर जेवण कसं होणार? कारण की सकाळी तर तुम्हाला सांगितलं होतं की तुमचा राजभाऊ बाहेर जाणार आहे, हे तर तुम्हाला माहितीच होतं. तर भाऊ बहिणीनं तर नगरमध्ये आलतो, आपण नगरला आलो. नगरला आल्यानंतर भाऊ बहिणीनं ते त्यांना डॉक्युमेंट दिले समजे आपली जेवढे होते ती, कारण की त्या गाडीचा झालता भाऊ बहिणीनं काहीतरी त्यांच्याकडं प्रॉब्लेम आलता, थोडा ॲक्सिलेटरचा प्रॉब्लेम आलाय. तर त्यांना ते भाऊ बहिणीनं आपण फिटरकडं बघितलं, पण फिटर म्हणलं की नाही होत. मग मी त्यांना धावलं आणि ती अल्टर केली, पुढे अल्टर केली भाऊ बहिणीनं, कारण की मला माहीत होतं की माझ्या गाडीचा प्रॉब्लेम काहीच नाही. प्रॉब्लेम म्हणजे आपल्या गाडीचा नव्हताच काय, कारण की गाडी अशी फुल कंडिक्शनमध्ये गाडी आपली आहे, त्याच्यामुळं काय प्रॉब्लेम नव्हता. तर मग त्यांना म्हणलं की काय प्रॉब्लेम झाला आहे नेमका मला बघू द्या. तर ती म्हणली नाही नाही राहून द्या म्हणली, काहीतरी झालं असेल आता, झालेलं झालं म्हणली. नाही नाही म्हणलं तसं नगं म्हणलं, चला तुम्ही घेऊन चला मला तिथं कुठं गाडी आहे तिथं. तर भाऊ बहिणीनं गेलो गाडीपाशी, चालू केली. तर गाडी चालू तर होती काय, गाडी बंद नाही, गाडी चालू आहे, सर्व आहे, पण विषय काय होतो, ॲक्सिलेटर जे आहे का नाही. जी गाडी आपण आता हवेनं चाललो, हवेनं चालल्यानंतर गाडी कमी करतो का नाही, ती त्यांच्यापासून गाडी बंद पडायची. बंद पडायची म्हणजे त्याची ॲक्सिलेटर सेटिंग हल्ली होती भाऊ बहिणीनो. तर आपल्याला पण थोडंफार कळतं म्हणल्यानंतर मी काय केलं, ती गाडी जरा म्हणलं तुम्ही चालू करा, मग त्यांना चालू करायला लावली गाडी. चालू केल्यानंतर गाडी का नाही, मग मी ती अल्टर केली, बरोबर वायर अल्टर केली ती. तर भाऊ बहिणीनो आता गाडी मुंगा फाईट चालते या, त्यांना चक्कर हाणून धावली तिथं नगरमध्ये. बघा म्हणलं कधी चालते ही गाडी आणि काय प्रॉब्लेम आला आहे म्हणलं गाडीचा. हा म्हणलं तुम्ही काय दरसोड दरसोड गाडी केली असेल, त्यामुळं ती म्हणलं सेटिंग हल्ली असेल, कारण की त्या गाडीला ही आहेत सेन्सर प्रॉब्लेम आहेत. मग त्यांना सांगितलं भाऊ बहिणीनो की अशा ना असं. तर म्हणलं आम्हाला काय तुमचं तरी काय पैसे फुकट आलेला नाही म्हणलं, फसवून काय आम्ही गाडी दिली नाही म्हणलं, तुम्ही पण चौघजणं बघाय आलता. पर म्हणलं कसं आहे समोरासमोर बोलण्यात आणि फोनवर बोलण्यात जरा वेगळंच असतंय. तर भाऊ बहिणीनो आपण त्यांच्याकडं त्यांना दिलं रिपेअर करून, मग आता कशी चालवायची कशी नाही ती बघते ना त्यांची ती, कारण की ती सेटिंग परत चालली की परत गाडी तशी करणार. आता आपण तर करून दिली त्यांना, मग कशी चालवतात कशी नाही ती त्यांच्या हिशोबावर, कारण की आपण त्यांना गाडीचे आपलं पेपर दिलं, आपल्या डॉक्युमेंट दिल्या, कारण की आपलं जे स्टेटी फॉर्म घेतलं तिथनं, स्टेटी फॉर्म घेतल्यानंतर त्याच्यावर सह्या दिल्या भाऊ बहिणीनो म्या, सह्या दिल्या, आधार कार्डात जेहराक्स दिली, पॅन कार्डात जेहराक्स दिली, त्यानंतर त्यांचे म्हणजे आपल्या गाडीचं पेपर त्यांच्या ताब्यात दिलं, सह्या दिल्या. म्हणलं त्यानंतर तुम्हाला नाव करायची म्हणलं किंवा तुम्हाला कुठं काय करायची म्हटलं, तर म्हणलं नाव करायला तर ओ टी पी माझ्याकडेच येणार आहे भाऊ बहिणीनं. तर ओ टी पी आल्यानंतर मी तुम्हाला म्हणलं शेअर करतो मग तुमचं नाव होऊन जाईल गाडी, असं केलं भाऊ बहिणीनं. तर मग आता हुकून इथनं नगरमधनं आपण निघलो आहे बाहेर. आता भरपूर असा टाईम तर होणारच आहे आता भाऊ बहिणीनं, जायला 150 किलोमीटर, 155 किलोमीटर रनिंग आहे. आता मोटरसायकल आता ही आपली पाण्याच्या बाटल्या पण दोन घेतलेल्या आहेत त्या, एक संपली एक आहे, कारण की कसं आहे भाऊ बहिणीनं म्हणलं कुठं थांबायला नगन, कुठलं पाणी पण पियाला नगन. दोन बिसलऱ्या घेतल्या होत्या, तर एक बिसलऱ्या संपलेल्या आहे आणि एक आहे, कारण की आम्ही थांबलो तर कुठंच नाही. आता नगरपासून बाहेर निघलो आहे बरं का, आरणगावच्या पुढं निघलो आहे भाऊ बहिणीनो, कारण की कसं आहे माहीत आहे का, आता अजून लय रनिंग तर कापायचं आहे मला. हे कोण इकडं असं आता निघलो आहे बाहेर, इथं एक पेट्रोलियम आहे तिथं म्हणलं आपला एक छोटासा आपल्या भाऊ बहिणी काळजी करत असतील त्यांच्यामुळं व्हिडिओ टाकावा. तर भाऊ बहिणीनो सकाळपासून काय टाईम मिळणार नाही, कारण की गाडी बंदच नाही आणि गाडी उतर बसू काही वाटा नाही, नुसतं अंग दुखतंय बघा. कारण की भाऊ बहिणीनो एवढी लांबची रनिंग म्हणल्यानंतर सोपी नाही मोटरसायकलवर, त्याच्यामुळं काय केलं तरी गाडीनं आपल्या काय आपल्याला अजूनपर्यंत तर काय म्हणजे हे केलेलंच नाही, कारण की 13 वर्ष झालं आपण हिला वापरतो या आपली गाडी, काय प्रॉब्लेम कुठं आपला दिलाच नाही तिनं. तर भाऊ बहिणीनो कसं आहे माहीत आहे का,
हकून गाडी आपली गेलती बी आणि आता घरी निघालेली पण आहे आपली आपली पहिली लक्ष्मी भाऊ बहिणीनो म्हणजे हीच म्हणायचं कारण की भरपूर गाड्या बदलल्या पर ही गाडी आपण लय दिवस वापरतोय कारण की हिनं आपल्याला कुठला प्रॉब्लेम पण दिला नाही आणि कसं आहे जोडीदार पण मी घेऊन आलो नव्हतो मित्रांनो कुठलं म्हणलं जोडीदार बी नगून काय नगू आपलं चला आपण दिली म्हणल्यावर आपणच जाऊ आता मस तिथं मी फोन केला दाजीला आपल्या मोठ्या दाजीला यायला म्हणलं तुम्हाला यायला जमल का पर तिकडं जरा आडमार्गे होत होतं भाऊ बहिणीनो कारण की तिकडं परत चला असं श्रीगोंद्याला जाऊन परत असं पिसुऱ्याला जाऊन तिथनं परत चला मांडवगण हे असं करून जावत होतं वाळकीवरनं तर म्हणलं तिकडं जाण्यापेक्षा डायरेक्ट आपण शिकुंड थेटच निघू कुठनं दौंड काष्टी काष्टी तर डायरेक्ट तिलं लय गावं तर आहे ते आता कुठले कुठले ध्यानात ठेवावे गारगाव गारगाववरनं आलो बघा तर अजून तर भरपूर लांब आहे गारगाव तर आपल्या इथनं अजून किती आहे माहीत आहे का गारगाव तर तुम्हाला सांगतो अजून एक साधारणपणे 25 किलोमीटर आहे बघा तिथून आता घरी जायला तर मला भाऊ बहिणीनं एक वाजते का काय माहिती कारण की आता कसं आहे माहीत आहे का मोटरसायकलवर आहे म्हणल्यानंतर आता संध्याकाळचं दमनदमाने चाललोय भाऊ बहिणीनो कारण की इतका धुरळ आपण मोठ्या गाड्यांचा उडतोय आणि हवे आहे आपल्या गाडीची लाईट पण जरा पांढरी लाईट ती LED जी बल आहे ती आविदादानं गाडी पाडल्यानंतर म्हणजे गेलेला आहे तर त्याचं बलही गेलं म्हणल्यावर बंद पडला होता तर त्याच्यामुळं काय केलं आता ह्या लाईटीवर आपल्याला दमादमाने जावं लागलं गाडीचं ती रेग्युलर जी लाईट असती तिच्यावर जायचं या कारण की ती जी लाईट एवढी दिसत नाही ती फॉक्सच LED असला का नाही मग त्याचा विषय असा होतो या की ती फास्ट म्हणजे फोकस लांब टाकतंय ती आणि स्पष्ट दिसतंय त्याच्यामुळं कसं आहे त्यांनी आपलं अडचण येत नाही खड्डा खोलगा हे दिसतो पर शाही खड्डा खोलगा एवढा दिसत नाही तर हा व्यवसाय समजा भावा बहिणीनो चुकून बघायची किती फास्ट गाड्या जातात या चाललोय आपलं दमादमाने आता पेट्रोल टाकलं जरा गाडीत म्हणलं पेट्रोल टाकून एक आपल्या भावा बहिणींसाठी छोटासा एक व्हिडिओ सोडावा कारण की आता रात अंधारातून निघालोय म्हणल्यानंतर भाऊ बहिणीनो गाडीत तेल पण पाहिजे कमी नाही पडलं पाहिजे तेल त्याच्यामुळं टाकलं गाडीत तेल ही बघून पेट्रोल एम आहे ती इकडं साईडला उभं राहून म्हणलं आपलं एखादा छोटासा व्हिडिओ आपल्या भाऊ बहिणींना कारण की काळजी करत असतील म्हणलं आता घर नंतर भरपूर असं फोन आलं तर भाऊ बहिणीनं उचललंच नव्हतं तर मी आता इथं थांबल्यानंतर केलं फोन तरी पण आता योग्य तायचा फोन येतोच होता मला तर आता म्हणलं आपला व्हिडिओ झाल्यानंतर योग्य तायला फोन करू कारण की आविदादाची पण तब्येत खराब आहे भाऊ बहिणींनो तिकडं मला बघू उद्याच्याला जायचं आहे काय आता कितनं घरी किती वाजता जातोय भाऊ बहिणींनो कारण की एक आहे का माझ्या तरी डोक्याला तर सांगा तुम्ही एक 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 आपलं काम करत चालतोय मी तर कारण की भाऊ बहिणीनो जेवढा माझ्यापासून होईल तेवढं तर मी करतोय बघा कारण की आपल्याला काय भरभक्कम पाठिंबा नाही आता त्याच्यामुळं सर्व काय मलाच बघावं लागतंय तरी बीन त्यातून बघतोय भाऊ बहिणीनो आता आपल्या आविदादाचं एवढं तेवढं एक बघायचं मग हो काय नाही काय लावू आपण पण डोकं आविदादाच्या परपंचाला कसं आहे आता त्याला म्हणलं तू टेन्शन घेऊन ग आता होणाऱ्या गोष्टी होणारच आहे त्या पर कसं आहे म्हणलं जरा शांत राहा काहीतरी भगवंताने लिहिलंच असेल की नशिबात त्याच्या बी भाऊ बहिणीनो आता माझे बी लिहिलं होतं आता मी तर भाऊ बहिणीनो एवढ्या माझ्यासंग अशा घटना घडून सुद्धा मी भाऊ बहिणीनो आहे असा राहिलो का नाही पाया उभा तसंच आविदादाला म्हणलं काळीच धट कर आणि राहा इथून पुढं हार मानायची नाही एवढं मी सांगितलं त्याला कारण की हार मानली का नाही भावा बहिणीनो हार मानली की तिथं संपला मग व्यक्ती त्याच्यामुळं हार मानायची नाही जिद्द हरायची नाही आपल्या पद्धतीनं आपलं काम करत राहायचं तर कसं आहे भावा बहिणीनो चाललोय आता घरी भरपूर असा टाईम पण झालाय उशीर झालाय तर घरी गेल्यानंतर जर व्हिडिओ काढता आला तर काढीनच नाहीतर सकाळ तर भाऊ बहिणीनो आहेच तर कारण की आता मला भरपूर असं रान तोडायचं आहे कारण की आपली गाडी आता संध्याकाळचं दमादमाने जायचं आहे मित्रांनो तर हो पण हवे पण आता चालूच आहे चला मग मित्रांनो भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये घ्या तोवर सर्वांनी काळजी बाय बाय.